ప్రవేశూరు 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 లోకనేతే మాననీయ హనుమంతరావు పాటిల్ చారిటబుల్ ట్రస్ట్ బీటా సంచలి వ శివాజీ విద్యాపీఠ్ కొల్లాపూర్ సంలగ్నిత ఆదర్శ మహావిద్యాలయ బీటా कला वाणिज्य विज्ञान बीसीए एमए तसे शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त दूरशिक्षण व व्यावसायिक कोर्सेस साठी प्रवेश सुरू. आमचे वैशिष्ट्ये: स्वच्छ आणि आरोग्यदायी कॉलेज परिसर, निकालाची उज्ज्वल परंपरा, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रशस्त व सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय व जिमखाना. विटात दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय धुमशान होणार असून अनेक नेते राज्यभरातून या ठिकाणी येणार असल्याची माहिती एमएम ग्रुपचे एमएम नाना यांनी दिली. ठा येथे ते एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ओबीसी संघटनेचे नेते संग्राम नाना माने यांच्यासह रामोशी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एमएम नानांनी हा सर्वात मोठा कार्यक्रम होणार असून यावेळी या तिन्ही सरकारला काही मागण्या मागणार असून त्यांनी त्या न दिल्यास सरकारला सहयोगी पळवून करून सोडू असे सांगितले. येणाऱ्या 24 तारखेला दिनांक 24 ऑक्टोबर 2021 एमएम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आपण विट्यामध्ये सर्वपक्षीय मेळावा किंवा एमएम ग्रुपचा वर्धापन दिन, नववा वर्धापन दिन आपण आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातून सर्व रामोशी समाजातून सर्व माझ्या बंधू आणि भगिनी हजर राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते या जिल्ह्यामधील आपण या कार्यक्रमाला बोलवलेले आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व रामोशी समाजाने या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि येणाऱ्या 24 तारखेला आपण या महाराष्ट्रातील तिन्ही पक्षाच्या शासनाला आपल्या समाजाच्या मागण्या वर्धापन दिनानिमित्त आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत. या मागण्या आपल्या जर त्यांनी मान्य केल्या तर आपण ज्या मागण्या मांडतोय त्यातील एक दोन मागणी तरी त्यांनी या शासनाने मान्य करावी. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रामध्ये आपण मोर्चे आंदोलनं या स्वरूपात महाराष्ट्रामध्ये समाजाच्या वतीनं आंदोलनं करून या शासनाला विरोध करू. एवढंच या निमित्तानं बोलून मी माझं छोटंसं मुलाखत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ओबीसी समाजाची ताकद काय आहे हे पाहायचे असेल तर अनेकांनी विट्यात यावे असे खुले आवाहन ओबीसी समाजाचे नेते संग्राम माने यांनी सरकारला दिले. स्वराज्य निर्मितीत ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला ते भैरजी नाईक यांच्या विचाराने प्रेरित होऊन एमएमनाने 10 वर्षापूर्वी जे झाड लावलं त्या झाडाचाच वटवृक्ष झाला आहे. तो वटवृक्ष किती मोठा झाला आहे तो पाहायचा असेल तर समस्त बांधवांना माझी विनंती आहे की येणाऱ्या 24 तारखेला भैरवनाथ कार्यालयाजवळ संध्याकाळी 6 वाजता सर्व रामोशी बांधवांनी तिथं उपस्थित राहावं आणि एमएमनांना पाठिंबा द्यावा. हा पाठिंबा फक्त नानांना नसणार आहे, हा पाठिंबा समस्त समाजाला असणार आहे. कारण एमएम नानांनी ओबीसीचं ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं त्या दोन्ही आंदोलनांना नानांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. स्वतः हजर राहून समाजातील सर्व घटकातल्या लोकांना बरोबर घेऊन तिथे उपस्थित राहिले. त्यामुळे येणाऱ्या काळात 24 तारखेला त्यांचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याला आमच्या महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देतोय आणि आमच्या ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आम्ही त्या दिवशी ताकदीने तिथे हजर राहणार आहोत आणि नानांना पाठिंबा देणार आहोत. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.